काँग्रेस नेते नारायण राणे आता दिल्लीवरनं मुंबईत परतलेले आहेत मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी राणे दिल्लीला गेले होते पण नाराज राणेंची पक्षश्रेष्ठींबरोबर कोणतीही गाठभेट झालेली नाही नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच ते दिल्लीत गेल्यानं आता तर्कवितर्क सुरू आहेत तर दुसरीकडे निलेश राणे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण टार्गेट करायला सुरुवात केल्यानं राणे तर मुलं आक्रमक अशी परिस्थिती सध्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही राणेंना भाजपमध्ये घेण्याबाबत विचार सुरू असल्याचं वक्तव्य करून खळबळ दिली आहे त्यामुळे राणे नेमकं कुणाकडे जातात याबाबत आता उत्सुकता आहे दरम्यान नारायण राणे यांचे धाकटे पुत्र आमदार नितेश राणे यांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज असल्याचा खुलासा केला आहे राणे भाजपच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठवून विनाकारण राणे कुटुंबियांना बदनाम केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय सध्याच्या परिस्थितीतनं पक्षश्रेष्ठी मार्ग काढतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय